शहरातील नगर परिषदेचा दवाखाना सुरू करावा यांसह विविध महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालून निदर्शने करण्यात आली. पालिका, महावितरण यांसह विविध यंत्रणांकडे प्रलंबित प्रकरणांच्या सोडवणुकीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी निदर्शने करीत विविध विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालत नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, उपनगराध्यक्ष नईम खान, वीज वितरणाचे अभियंता डी ए पाटील, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन दिले. इगतपुरी तालुका हा घाट परिसर आणि आदिवासी भाग असतो. शहरी भागात नगर परिषदेचा हक्काचा दवाखाना नाही. नगर परिषदेच्या अनेक शासकीय इमारती आणि जागा मोकळ्या आहेत, मात्र त्यांची दुरावस्था आहे. सामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा नाहीत. जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडले आहेत. याबाबत अधिकारी आणि प्रशासन अनभिज्ञपणाचे सोंग घेत दिवस लोटत आहे. कोरोना महामारीच्या काळात जनतेच्या हाताला काम नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना वीज वितरण विभागाच्या वाढत्या वीज बिलाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यात शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ गरीब कुटुंबाला केवळ रेशन कार्डच्या रंगभेदामुळे मिळाला नाही, असे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभाग कार्यालयाच्या अधिकारी आणि प्रतिनिधींना पत्रव्यवहार करून वीज वितरण कार्यालयाजवळ एकत्रित बोलावून अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने लक्षवेधी जनआंदोलन करीत घेराव घालून निवेदन देण्यात आले आणि या संबंधित मागण्या पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलन करू आणि शासनाचे लक्ष वेधू, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने 9 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन करण्याची निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज महाराष्ट्र शासनाचे 3 प्रमुख कार्यालय आहेत, एक महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, 2 नगरपालिका इगतपुरी आणि 3 तहसीलदार इगतपुरी, या तिन्ही अधिकाऱ्यांना या तिन्ही कार्यालयांच्या निगडीत असलेले प्रश्न स्थानिक आणि त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारकडे असलेले जे प्रश्न विचाराधीन आहेत सोडवण्यासाठी आहेत ते अशा सर्वांचं संयुक्त निवेदन आज आपण या तिन्ही अधिकाऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण देशात हाहाकार माजलेली नुकताच जी घटना आहे त्या उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळला असून त्या ठिकाणी पोलीसच पोलिसाला मारून राहिलेला आहे. जो पोलीस पोलिसाला मारतो, जो पोलीस महिलांना मारतो, त्याच पोलिसाच्या संरक्षणाखाली जर एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल आणि त्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला जर मोकळं सोडलं जात असेल तर अशा राक्षसी प्रवृत्ती वाढल्या राहील शिवाय राहणार नाहीये. यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक दीना उघाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महादेव गायकवाड, रंगनाथ शिरसाट, जगन्नाथ लंगोटे, उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक संपत डावकर, समीर यादव, शेकडो कार्यकर्ते तसेच महिला आदी उपस्थित होते. सतीश पुरोहित, अश्विनीपुरी, न्यूज इंडिया 27, इगतपुरी.